नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल आरपीजी ट्रिक्स। मित्रांनो, जसे की तुम्हाला माहितीच आहे, मकर संक्रांत जवळ आली आहे। मकर संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू आलेच, तर आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू कसे आपण बनवणार सोप्या पद्धतीने। तर चला मग सुरू करूया, आपण बघून घेऊया काय काय सामग्री आपल्याला लागणार आहे। जसं आम्ही तीळ घेतलेले आहेत, सोबत गूळ घेतलेला आहे आणि सोबत शेंगदाणे थोडेसे आम्ही घेतलेले आहेत। शेंगदाणे आम्ही भाजून घेतले आहे आणि गुळाला बारीक करून घेतला आहे। तर सोप्या पद्धतीने बनवूया तिळगुळाचे लाडू। तर सर्वप्रथम आपण तिळाला भाजून घेऊया। तर मित्रांनो, आम्ही गॅस चालू केला आहे, कढाई गरम झाली आहे, तर तीळ आपण प्रथम टाकून घेऊया। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि चांगल्यापैकी याला भाजून घ्यायचं आहे। आपल्या तिळाचा छानपैकी कलर दमादमाने चेंज होतोय आणि ब्राऊन पण झालेत ते। थोडेसे आणखीन आपण होऊ देऊ, छान सुगंध पण येतोय। फायनली आपले तीळ चांगले भाजून झाले आहेत। आपण आता गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ दे। तीळ आपले छानपैकी थंडे झालेत। आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि त्याला थोडंसं क्रश करून घेऊया। नंतर आपण गूळ टाकूया त्याच्यामध्ये। तर असे बारीक करून घेतले, थोडं फिरून घेतलंय त्याला। आता त्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया आणि पुन्हा आपण मिक्सरमध्ये त्याला फिरून घेऊया आणि तिळाचं आणि गुळाचं प्रमाण आपल्याला सेमच घ्यायचं आहे, म्हणजे लाडू गोड पण होतील। तर चला मग आपण मिक्सरमधून त्याला पण फिरून घेतलंया। असं याचा कूट तयार झाला आहे। चला तर मग उरलेले तीळ आपण त्यात शेंगदाणे पण घालूया आणि राहिलेला गूळ पण घालूया, त्याचा पण आपण कूट तयार करून घेऊया। त्याचं पण कूट आपण तयार करून घेतले, यात मिक्स करून घेऊया चांगल्यापैकी आणि नंतर आपण लाडू बनवून घेऊया। म्हणजे पाकाची पण झंझट नाही आणि पाक कधी कधी बिघडून जातो, तर लाडूची रेसिपी पण आपली बिघडते। आपले लाडू बनवण्यासाठी फायनली जे तिळगुळाचं जे कूट आहे ते तयार झालंय आणि आपण आता लाडू त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि लाडू बनवून घेऊया। तर अशापैकी सोप्या पद्धतीने आणि एकदम पटकन आपण तिळगुळाचे लाडू बनवू शकतो। तर खूप सोपी रेसिपी आहे, हे बघा खूप सुंदरसे असे लाडू तयार झालेत। जास्त वेळ पण लागत नाही आणि रेसिपी पण बिघडणार नाही। पाकामध्ये एखाद्या वेळेस कमी जास्त होते, लाडू कडक होतात, पण हे छान मऊ लाडू होतात आणि टेस्ट पण खूप सुंदर असते याची। तर मित्रांनो, आरपीजी ट्रिक्स यूट्यूब चॅनलला तुम्ही जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन आमचं येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल। कसा वाटला कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हीही बनवा अशाच पद्धतीने तिळगुळाचे लाडू। हॅपी संक्रांत, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।